मित्रांनो प्रत्येक पशुपालक शेतकऱ्याची एक अपेक्षा असते की त्यांच्या गाई म्हशींनी जास्तीत जास्त प्रमाणात दूध दिलं पाहिजे जेणेकरून मित्रांनो त्यांचं दुधाचं उत्पादन हे सरासरी प्रमाणे अगदी सारखं राहील आणि जेणेकरून उत्पन्नाचं आणि खर्चाचं गणित अगदी व्यवस्थित बसून तो जो काय चालू दूधधंदा आहे तर तो फायद्यात जाऊ शकतो मग मित्रांनो ज्यावेळेस आपल्या गाई म्हशींचं दूध कमी होत असतं तर त्यावेळेस आपण ते वाढवण्यासाठी त्याच गाई म्हशीनला आपण जास्तीत जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आहार देत असतो व त्याचबरोबर काही पशुपालक मित्रांच्या व काही पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही वेगवेगळे खुराक औषधे सुद्धा त्या त्याकरता आपण त्या ठिकाणी देत असतो पण मग मित्रांनो दूध जर एखाद्या गाई म्हशीचं वाढवायचं असेल तर त्यांच्याकरता त्यांचा आहार त्या ठिकाणी हा अतिशय महत्त्वाचा असतोच पण त्याचबरोबर मित्रांनो त्यांच्या आहारामधून एक अतिशय महत्त्वाचं जे काय खनिज आहे मिनरल आहे तर ते सुद्धा दूध तयार करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं तर मित्रांनो त्या मिनरलचं किंवा खनिजाचं जे नाव आहे तर ते आहे विटामिन एच किंवा बायोटीन मित्रांनो हे विटाम िन एच जर जनावराला अगदी व्यवस्थित प्रमाणात जर केलं तर मित्रांनो त्याच्या कासेचा आकार वाढून त्याचं दुधाचं उत्पादनसुद्धा आहे त्या अगदी कमी चाऱ्यामध्ये व आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा अतिशय जास्त प्रमाणात ते त्या ठिकाणी वाढू शकतं मग मित्रांनो हे विटामिन यच आणि बायोटीन जर बघायला गेलं तर बाजारात अतिशय त्या ठिकाणी महागड्या किमतीमध्ये याचे त्या ठिकाणी पॅकिंग असलेले प्रॉडक्ट त्या ठिकाणी मिळत असतात आणि त्यामुळे ते आपल्या जनावरांना द्यायला आपल्याला परवडत नाही मग मित्रांनो त्यामुळेच मी अतिशय एका घरगुती धान्यामधून तु तुम्हाला हे बा विटामिन एच कसं त्या ठिकाणी जनावराला द्यायचं आहे जेणेकरून याचा खर्च अगदी दोन रुपये प्रतिदिवस इतका कमी होणार आहे आणि अगदी कमी दिवसामध्येच तुमचं दुधाचं उत्पादन अतिशय कमी चाऱ्यामध्ये व आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुमचं वाढलेलं त्या ठिकाणी निदर्शनास येणार आहे मित्रांनो या उपायामध्ये जी गोष्ट जनावरांना तुम्हाला मी खाऊ घालायला सांगणार आहे तर ती मित्रांनो तुमच्या ओळखीची सुद्धा आहे आणि तुम्ही ती दररोजसुद्धा किंबहुना खाऊ घालत असाल फक्त मित्रांनो त्याच्यावर एक प्रक्रिया करून त्याला ते खाऊ घालायचं आहे तर मित्रांनो त्यामुळेच या व्हिडिओबरोबर शेवटपर्यंत बनवून मित्रांनो जर या चॅनलला नवीन असाल तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं पट मित्रांनो गाई म्हशींचं दूध वाढण्यासाठी व्हिटॅमिन एच किंवा बायोटीन हे अगदी महत्त्वाचं जे काय मिनरल आहे खनिज आहे तर त्याची मात्रा अगदी व्यवस्थित प्रमाणात देणारं एक त्या ठिकाणी धान्य मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो हे धान्य अतिशय कमी प्रमाणात जनावराला द्यायचं असतं मित्रांनो ह्या धान्याचं नाव जे आहे तर हे आहे सोयाबीन मित्रांनो सोयाबीन हे तेलबिया वर्गातील धान्य असतं असतं पण मित्रांनो तुम्ही म्हणाल की आम्ही सोयाबीन तर नेहमी त्या ठिकाणी जनावरांना खाऊ घालत असतो पण तरीही जनावरांचं दूध त्या ठिकाणी वाढत नाही मित्रांनो कारण की सोयाबीनमध्ये जे विटामिन एच किंवा बायोटीन जे असतं तर मित्रांनो हे ते त्या जनावरांना अगदी व्यवस्थित पूर्णतः त्या ठिकाणी मिळण्यासाठी मित्रांनो त्याला एक आपल्याला त्या ठिकाणी प्रक्रिया करावं लागत असती ती प्रक्रिया सुद्धा अतिशय साधी आहे जी की आपण आपल्या घरातच त्या ठिकाणी करू शकतो तिला कुठलाही खर्च त्या ठिकाणी नसणार आहे पण मग मित्रांनो ही प्रक्रिया करण्यामागचा जो काय उद्देश असतो तर तो म्हणजे की जनावराला त्याच्यामधील जे काय पोषण मूल्य आहे तर मग ते मित्रांनो सोयाबीनमध्ये अडोतीस टक्के इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रोटीन असतं व त्याचबरोबर सोळा टक्के इतकं फॅक आणि मित्रांनो विटॅमिन एच किंवा बायोटीनचा हा सगळ्यात मोठा स्रोत आहे पण मग मित्रांनो याची प्रक्रिया न केल्यामुळे ते पूर्णतः त्या शरीरात जनावराला मिळत नाही मित्रांनो ही प्रक्रिया कशी करायची याआधी आपल्याला जनावरांची पचनक्रिया कशी काम करते हे मा जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो जर जनावरांची पचनक्रिया कशी आहे तर हे जर तुम्हाला समजलं तर मित्रांनो तुम्हाला दूध वाढवण्यासाठी व वा त्याचबरोबर तुमचा जनावर निरोगी राहण्यासाठीसुद्धा कुठलाच उपाय त्या ठिकाणी करायची गरज पडणार नाही मित्रांनो जी काय दुभती जनावरे असतात तर मित्रांनो ही साधारणपणे त्यांचं जे काय खाल्लेलं अन्न आहे तर ते रवंथ करून त्या ठिकाणी पचवत असतात आणि मित्रांनो रवंथ करत असताना त्यांच्या शरीरामध्ये एक रुमेन नावाचा एक अवयव असतो तर मित्रांनो त्या अवयवामध्ये त्या पिशवीमध्ये त्या ठिकाणी ते अन्न जातं आणि मित्रांनो ते अन्न ते स्वतः न पचवता त्याच्यामध्ये जे काही जंतू असतात बॅक्टेरिया असतात तर मित्रांनो ते सर्वप्रथम ते अन्न खाऊन त्याचं विघटन करतात म्हणजेच मित्रांनो जे काही जो काही अन्न आपण देतो आहार जो देतोय बहुमूल्य आहार जो देत असतो मित्रांनो तो सर्वप्रथम कुठल्या तरी बॅक्टेरियानी कुठल्या तरी जंतूंनी तो सर्वप्रथम खाल्ला जातो आणि अगदी आठ तासापर्यंत तो त्या ठिकाणी खाल्ला जातो आणि मित्रांनो त्याचं अगदी विघटन करून मग तो कुठेतरी जनावरांच्या शरीरात त्या ठिकाणी जायला सुरुवात होते आणि मग कुठेतरी तो त्या ठिकाणी रक्तात मिसळायला सुरुवात होत असते म्हणजेच मित्रांनो याच्यामुळे होतं काय की जे काय पोषण मूल्य जो काय खुराक आपण त्या जनावराला अगदी जास्त पैसे लावून दिलेला आहे तर मित्रांनो त्याचं फक्त वीस ते पंचवीस टक्के इतकंच पोषण मूल्य त्या जनावराच्या आहारात त्या ठिकाणी शरीरात जात असतात आणि जेणेकरून मित्रांनो त्याचं कुठल्याच प्रकारे त्या ठिकाणी दूध वाढत नाही आणि मित्रांनो त्याला कुठलाच फायदा सुद्धा त्याच्यामधनं होत नाही पण मित्रांनो त्यामुळेच आपण सोयाबीन हे त्या ठिकाणी आहारात देणार आहोत याची एक प्रक्रिया सुद्धा त्या ठिकाणी आपण करणार आहोत तर मित्रांनो ही जे काय सोयाबीन आहे तर सर्वप्रथम आपल्याला दोनशे ग्रॅम सोयाबीन हे साधारणपणे एका जनावराला त्या ठिकाणी द्यायचं असतं मग मित्रांनो याच्यावर जी करायची प्रक्रिया आहे अतिशय सोपी प्रक्रिया आहे मित्रांनो सर्वप्रथम एक तवा घ्यायचा आहे त्या तव्यावर हे सोयाबीन दोनशे ग्रॅम तुम्हाला त्या ठिकाणी भाजून घ्यायचं आहे मित्रांनो हे अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी भाजून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं गॅसू यायला जरी ठेवलं तर मित्रांनो अतिशय व्यवस्थित हे त्या ठिकाणी भाजून जात असतं तर मित्रांनो हीच एकमेव प्रक्रिया केल्यानंतर जे काय शरीरात याच्यामार्फत जे काय पोट प्रोटीन जाणार आहे विटॅमिन यच जाणार आहे ते ते जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पूर्णतः ते जाणार आहे मित्रांनो जर भाजलेलं जर सोयाबीन त्या जनावराच्या पोटात गेलं तर मित्रांनो ते त्या रुमेनला बायपास करून साधारणपणे त्याच्या लहान आतड्यात डायरेक्ट जाऊन ते रक्तात मिसळायला सुरुवात होत असते म्हणजेच मित्रांनो हे एक प्रकारे त्याला बायपास प्रोटीन आणि बायपास विटॅमिन एच त्या ठिकाणी देत असतं तर त्यामुळेच मित्रांनो आपल्याला हे भाजणं ही अतिशय महत्त्वाची गरज आहे मित्रांनो जनावराला सोयाबीन भाजून देणं ही अतिशय शास्त्रीय आणि अगदी त्या ठिकाणी शंभर टक्के यशस्वी असलेली गोष्ट आहे त्यामुळे मित्रांनो याच्याबाबत कुठलीही शंका नसावी मग मित्रांनो हे दोनशे ग्रॅम सोयाबीन त्या ठिकाणी तव्यावर भाजून घेतल्यानंतर पुढे याच्यामध्ये एक गोष्ट जी करायची असते मित्रांनो याची अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्सरमध्ये म्हणा किंवा अगदी काही दुसऱ्या एखाद्या गोष्टीमध्ये त्याची पावडर आपल्याला त्या ठिकाणी करायची असते मग मित्रांनो ही पावडर केल्यानंतर मग जनावरांना कोणत्या वेळी त्या ठिकाणी द्यायची आहे तर मित्रांनो ही तुम्ही दिवसाभरात त्या ठिकाणी जनावरांना कधीही देऊ शकता मित्रांनो तुम्ही तुमच्या एखाद्या चाऱ्यामध्ये मिक्स करून देऊ शकता किंवा तुमचा जो भुसा असेल किंवा जो काय तुमचा जो काय चंदी चोकर असेल त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करून त्या ठिकाणी हे देऊ शकता किंवा तुम्ही सेपरेटही एखाद्या पिठाच्या गोळ्यात मिक्स करूनसुद्धा देऊ शकता आता मित्रांनो ही झाली प्रक्रिया कशी करायची जनावरांना कशा पद्धतीनं किती प्रमाणात द्यायचं पण मित्रांनो पुढचा प्रश्न असा असेल की किती दिवस किती दिवस हे आपल्याला चालू ठेवायचं आहे तर मित्रांनो जनावर ज्यावेळेस त्याची डिलेवरी होण्याआधी एकवीस दिवस हा तुम्हाला त्या ठिकाणी उपाय द्यायला चालू करायचा आहे मित्रांनो ज्यावेळेस जनावरांची डिलेवरी एकवीस दिवस राहिलेली आहे तर त्या दिवसापासून तुम्ही हा उपाय द्यायला चालू करायचा आहे आणि मित्रांनो डिलेवरी झाल्यानंतर सुद्धा एकवीस दिवस सतत हा उपाय त्या ठिकाणी चालू ठेवायचा आहे आता मित्रांनो दोनशे ग्रॅमचं जे काही सोयाबीनचं प्रमाण आहे तर ते अगदी कमीत कमी आहे मित्रांनो जवळपास तुम्ही हे प्रमाण थोडं थोडं वाढवत नेऊन तुम्ही पाचशे ग्रॅम इथपर्यंतसुद्धा सोयाबीन जनावराला देऊ शकता मित्रांनो आणि जर तुमचं दुप्त जनावर जर ती गायासुद्धा म्हैस असू ते जर वीस लिटरपेक्षा जर, जर जास्त दूध देत असेल तर मित्रांनो हे तुम्ही प्रमाण पाचशे ग्रॅमपासून सुरुवात करून एक हजार ग्रॅमपर्यंत किंवा पाचशे ग्रॅम ते एक किलोपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही वाढवत नेऊ शकता मित्रांनो फक्त याच्यामध्ये एक मोठी खबरदारी अशी घ्यायची आहे की सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात दोनशे ग्रॅम जरी देत असलं तर दिवसाभरात तुम्ही दोन ते तीन वेळा ते त्या ठिकाणी विभागून द्यायचं आहे कारण की मित्रांनो त्याच्या शरीराला भाजलेलं अन्न खायची त्या ठिकाणी सवय नसते त्याच्या रुमेनला सवय नसते त्यामुळे ती सवय होईपर्यंत दिवसातनं तीन वेळा चार वेळा तुम्ही ते वेगवेगळ्या टायमाला विभागून त्या ठिकाणी तो दोनशे ग्रॅमचा ढोस पूर्ण करायचा आहे त्यानंतर मित्रांनो दहा दिवस तो ढोस केल्यानंतर मग तुम्ही तो तीनशे ग्रॅम करू शकता परत दहा दिवसानंतर तो चारशे ग्रॅम आणि पुढच्या दहा दिवस पाचशे ग्रॅम अशा प्रकारे वाढू शकता